मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला. नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील ताठेमळा येथील शिवनयन पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा नगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव ताकते गुरुजी आणि रघुनाथ कोतकर ऍडव्होकेट सुरेश ठोकळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका वंदना विलासराव ताठे, नगरसेवक रवींद्र बारसकर, नगरसेविका पल्लवी जाधव, ऍडव्होकेट सुनील सूर्यवंशी, उदय कराळे, पोपट आव्हाड, अरुण शिंदे, प्रदीप ताठे, मयूर ताठे, निखिल ताठे, ब्रिजेश ताठे, रोहिदास इंगळे, मधुकर काटे, निखिल ताकटे, मंगल जगताप आणि परिसरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे, नगर शहरातील प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सातत्याने प्रभागातील नगरसेविका वंदना ताठे प्रयत्नशील असतात. प्रभागातील कानाकोपऱ्यातील रस्ते लाईटचे काम त्या करतात. नगरसेविका वंदना ताठे यांच्या प्रयत्नातून गेले 20 ते 25 वर्षापासून रखडलेली कामे आम्ही करत आहोत. विकास कामे करत ती दर्जेदार आणि उत्कृष्ट कसे होतील हेही पाहिलं जात आहे. नगर शहराबरोबरच सावेडी उपनगर वाढत आहे. त्यांचा जास्तीत जास्त विकास आणि सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्यात येत आहेत. प्रभागाच्या विकासाकरता सातत्यानं मदत करण्याचं आश्वासनही यावेळी वाकळे यांनी दिलं. सावेडी भागामध्ये काँक्रीटीकरणाचा आज शुभारंभ झाला. या भागातील बऱ्याच दिवसाची मागणी होती रस्ता काँक्रीटीकरण व्हावं, तर आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. आणि या भागामध्ये लाईट असेल, काँक्रीटीकरण असेल अशी थोडेफार प्रश्न होते, ते सुद्धा सोडून या भागात चांगला विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो चांगल्या पद्धतीने चालू पण आहे. इतरही काही गोष्टी असतील, आता इथं समोर एक मोठं गार्डन होत आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीचं गार्डन या भागामध्ये आम्ही लवकरच चालू करत आहोत. ते त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोठाले झाडं असतील, ऑक्सिजन जास्त पुरवठा होईल असे झाडं तिथं लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामधून या भागातील लोकांना फिरण्यासाठी किंवा बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना हे गार्डनसुद्धा चांगल्या पद्धतीचं होईल. रस्ते होत आहे, या भागात चांगला विकास होत आहे. इतरही भागामध्ये नगरमध्ये भुयारी गटारमुळे जे खड्डे पडले ते सुद्धा नगर शहरातील खड्ड्यांचं सुद्धा लवकरच बुजवण्याचं काम किंवा त्यावर डांबरी करण्याचं काम ठेकेदाराला सांगितलेलं आहे, ते सुद्धा लवकर चालू होईल. अशा विविध भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वंदना ताठे म्हणाल्या, प्रभागाच्या विकासाकरता सातत्यानं प्रयत्न करतोय. गेली 20-25 वर्षापासून रखडलेली कामे आता पूर्ण करत आहोत. याकरता नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रभाग सुंदर, स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्य आणि प्रयत्नांची गरज आहे, यावेळी प्रास्ताविक ऍडव्होकेट सुरेश ठोकळ यांनी केलं. यावेळी मोठ्या संख्येनं प्रभागातील नागरिक आणि महिला उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.